थंडीची चाहूल लागताच बाजरीचे भाव कडाडले. पावसाळा संपून आता हळूहळू थंडी जाणवायला लागली आहे. त्यामुळे बाजारामध्ये बाजरीला चांगला उठाव मिळत असल्याचं पाहायला मिळतंय. 2000 ते 2500 रुपये प्रति क्विंटल विकली जाणारी बाजरी आता 2200 रुपये प्रति क्विंटल ते 2800 रुपये प्रति क्विंटल या दराने विकली जात आहे. बाजरीला सर्वसामान्य ग्राहकांबरोबरच ऊसतोड मजुरांकडून चांगली मागणी असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय. पाहूयात सध्या जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाजरीला काय भाव मिळतोय आणि भविष्यात बाजरी दराची स्थिती कशी राहील. माझं नाव संजय कानाडे, प्रसाद ट्रेडिंग कंपनी, आडत दुकान जालना. आज जालना मोंढ्यामध्ये बाजरीची आवक चांगली असून थंडीची चाहूल लागताच बाजरीमध्ये 200 रुपयांना वाढ झालेली आहे. त्यात दुसरी गोष्ट अशी की सध्या ऊसतोड कामगारकडून बाजरीला चांगली मागणी होताना दिसून येत आहे आणि खरीपाची बाजरीची क्वालिटी घसरल्यामुळं रब्बीच्या बाजरीला चांगले दिवस आले आहे. चांगल्या बाजरीला मुंबई नगर, नाशिक आणि पुणेकडून मागणी होत आहे. बाजरी चांगल्या दर्जाची बाजरी आज 2600 पासून तर 2800 पर्यंत विकते तर हलकी बाजरी 2200 पासून तर 2500 पर्यंत विकते. त्याच्या अगोदर बाजरीचे बाजार होते 2200 पासून तर 2500 रुपये. पण थंडीचे चाहूल लागताच सर्वसामान्य लोकही बाजरीकडे वळलेले दिसत आहेत. त्याच्यामुळे बाजरीला चांगली मागणी असल्यामुळं बाजरीमध्ये 200 ते 250 रुपयांचे बाजार वाढलेले आहे. आवक 200 ते 300 क्विंटलची आवक आहे. दररोज 200 ते 300 क्विंटलची आवक होते. ही रब्बी म्हणजे उन्हाळ्यातली बाजरी आहे. पावसाळी बाजरी अजून आली नाही, आली होती पण तिचा दर्जा एकदम घसरलेला आहे. कारण मध्यंतरी हा पाऊस पडतीचा पाऊस पडण्यामुळं बाजरीमध्ये नुकसान झालेलं आहे, बाजरी खराब झालेली आहे. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये ज्वारी बाजरी खाणं आरोग्यासाठी अतिशय उत्तम असतं. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून ज्वारी आणि बाजरीला मोठी मागणी वाढते. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील सर्वसामान्य ग्राहक आणि ऊसतोड मजुरांकडून बाजरीला मोठी मागणी होत आहे. त्याचबरोबर पुणे, नाशिक, नगर यासारख्या ठिकाणाहून बाजरीला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय. सध्या जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाजरीला 2200 रुपयांपासून 2800 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे. आगामी काळात बाजरीचे भाव 3000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत जाऊ शकतात अशी शक्यता देखील व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना.